आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या श्री अन्नाचं उत्पादन नैसर्गिकरित्या घेतल्यास मानव आणि माती या दोघांचं आरोग्य सुदृढ राहू शकतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राज्य शासनानं शेतकऱ्यांच्या सत्तर टक्के मागण्या मान्य केल्यानं शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई लाँग मार्च केला स्थगित नागपुरातील सी ट्वेंटी शिखर परिषदेत विविध मुद्द्यांवर नागरी संस्था संघटनांचे विचारमंथन डॉक्टर स्वदेश सिंग सोस शेर्पा सी ट्वेंटी यांची माहिती आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल महिला कमांडो द्वारा महिला बाईक रॅली आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली इथं श्री अन्न संमेलनाचं उद्घाटन केलं श्री अन्न ही फक्त अन्न किंवा कृषी क्षेत्रापुरती मर्यादित नसून देशाच्या समृद्धीचं एक माध्यम असल्याचं ते तिणाल श्री अन्नाचं उत्पादन नैसर्गिकरित्या घेतल्यास मानव आणि माती या दोघांचं आरोग्य सुदृढ राहू भरड भरडधान्यांना पाणी आणि खतं कमी लागत असल्यानं दोन कोटी पन्नास लाख शेतकऱ्यांना या पिकाच्या उत्पादनाचा लाभ घेता येईल असंही पंतप्रधानांनी सांगितलं भारत श्री अन्नाचं उत्पादन कित्येक वर्षापासून घेत असून आता श्री अन्नाची स्वतःची एक श्रृंखला विकसित होत आहे आता महिलांनीही श्री अन्न उत्पादनात आपलं योगदान देणं सुरु केलं असल्याचं मोदी म्हणालेत सध्या ग्लोबल साऊथ आणि ग्लोबल नॉर्थ या दोन्ही जागांच्या अन्नाच्या समस्या हे एक आव्हान असून दक्षिण भागातल्या खाद्यान्नाच्या सवयी आणि उत्तरेकडील कुपोषित आहार हा चिंतेचा विषय असल्याचं ते तिणाल संयुक्त राष्ट्रसंघानं आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष दोन हजार मान्यता दिल्याबद्दल मोदी यांनी त्यांचा आभार मानलं असून या वर्षाचं औचित्य साधून यावेळी टपाल तिकिटाचं आणि नाण्याचं तसंच आयसीए आर आयआयएमआरच्या ग्लोबल सेंटर ऑफ एक्सलन्सच्या घोषणेसह भरड धान्याविषयक व्हिडिओचं देखील अनावरण यावेळी मोदींच्या हस्ते झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या नव्याण्णव्या भागासाठी लोकांना आपले विचार कळवण्याचं आवाहन केलं असून या महिन्याच्या सव्वीस तारखेला या कार्यक्रमाचा हा भाग प्रसारित होणार आहे अनेक लोक आपले विचार व्यक्त करत असून सामाजिक बदल घडवून आणणाऱ्या प्रेरणादायी प्रयत्नांवर प्रकाश टाकत आहेत माय जीओव्ही किंवा नमो ऍपवर आपले विचार पाठवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे मन की बात करता आपला संदेश एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या क्रमांकावरही पाठवता येणार आहे डेअरी क्षेत्रामुळे देशातील दूध उत्पादनात दहा टक्क्याहून अधिक वाढ झाल्याचं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी सांगितलं त्यांनी आज गुजरातमधल्या गांधीनगर इथं एकोणपन्नासाव्या डेअरी उद्योग संमेलनाला संबोधित केलं डेअरी क्षेत्रात सहकारिता मॉडेल आणखी मजबूत करण्याची गरज असल्याचं म्हणाले सरकार डेअरी क्षेत्राला सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी तत्पर असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी त्यांनी देशाच्या दुग्ध उत्पादनात अमूलच्या महत्वपूर्ण योगदानाचा उल्लेख केला अमित शहा आपल्या द्विदिवसीय गुजरात दौऱ्यात गांधीनगर बडोदा जुनागड आणि सोमनाथ इथं सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होतील तसंच गांधीनगर इथं जिल्हा सामान्य रुग्णालयात निशुल्क खाद्य अभियानाची सुरुवात करतील नो युअर आर्मी अर्थात आपल्या सैन्याची ओळख या शस्त्रास्त्र प्रदर्शनाचं आयोजन नाशिकमध्ये करण्यात आलं असून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज याचं उद्घाटन झालं एकेकाळी भारत संरक्षण साहित्याची आयात करीत होता आता मात्र या साहित्याची निर्यात करणारा देश बनला हे अभिमानास्पद असून भारतीय बनावटीची संरक्षण सामुग्री आयातीत संरक्षण सामग्रीपेक्षा उच्च दर्जाची आहे असं गडकरी आपल्या भाषात म्हणाले भारतीय सैन्य दलाची क्षमता आणि कार्यपद्धतीची सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना माहिती व्हावी सैन्य दलाच्या अग्निवीरसारख्या मोहिमेत सामान्य नागरिकांचा विशेषतः तरुणांचा सहभाग वाढावा भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी नवीन पिढीच्या मनामध्ये उत्साह निर्माण व्हावा अशा विविध उद्देशानं नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या संकल्पनेतून आणि भारतीय लष्कराच्या सहकार्यानं युनायटेड वी स्टँड स्वयंसेवी संस्थेनं हे प्रदर्शन भरवलं होतं राज्य शासनानं शेतकऱ्यांच्या सत्तर टक्के मागण्या मान्य केल्यामुळे शेतकऱ्यांनी आज नाशिक ते मुंबई असा पायी निघालेला लाँग मार्च स्थगित केला अशी माहिती शेतकरी नेते माजी आमदार जे पी गावित यांनी दिली यासंदर्भात शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ठाणे इथं चर्चा केल्याचं गावित यांनी सांगितलं उर्वरित मागण्यांवर केंद्र सरकारशी चर्चा करणार असून या मागण्याही काही दिवसात पूर्ण होतील अशी अपेक्षा गावित यांनी व्यक्त केली ठाणे इथं झालेल्या चर्चेनंतर ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शासन निर्णयाची प्रत दिली त्यानंतर हा मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी राज्य सरकारनं वाहनांची व्यवस्था केली होती देशातले आर्थिक क्षेत्र स्थिर राहील अशी ग्वाही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काल दिली अमेरिकन बँकिंग प्रणाली सध्या सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ते काल कोची इथं केपी हॉर्मिन्स व्याख्यानात बोलत होते बँकांनी मालमत्ता जोखीम व्यवस्थापन आणि शाश्वत विकास यावर भर द्यावा असं त्यांनी पुढे सांगितलं भारताचं बाह्य कर्ज हे आवाक्यात असून अमेरिकी डॉलरच्या मूल्यामध्ये होत असलेल्या वाढीमुळं ज्या देशांचं बाह्य कर्ज वाढण्याचा धोका निर्माण झाला त्या देशांना जगातल्या सगळ्यात मोठ्या वीस अर्थव्यवस्थांनी समन्वयातून मदत करावी असंही त्यांनी सुचवलं या प्रादेशिक आपण नागपूर केंद्रावरून ऐकत आहात नागपुरात ते एकवीस मार्च रोजी होणाऱ्या सी ट्वेंटी शिखर परिषदेच्या सुरुवातीच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर नागरी संस्था संघटनांचे विचारमंथन आयोजित करण्यात आलं असून आरोग्य लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट कला आणि हस्तकला यासारख्या मुद्यांवर यामध्ये चर्चा केली जाईल या ठिकाणी होणारी चर्चा पुढं धोरणात्मक प्रस्तावांचं स्वरूप घेईल आणि ते प्रस्ताव जी ट्वेंटी सचिवालयाला प्रदान केले जातील अशी माहिती डॉक्टर स्वदेश सिंग सोस शेर्पा सी ट्वेंटी यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं या द्विदिवसीय संमेलनात सुमारे दोनशे पन्नास प्रतिनिधी आणि तीस वक्ते सहभागी होणार असून बावीस मार्च रोजी नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवांना हे प्रतिनिधी भेट देतील अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली नागपूर शहरात वीस ते एकवीस मार्च दरम्यान सिव्हिल सोसायटी सी ट्वेंटी या जी ट्वेंटी कार्यगटाची बैठक होणार असून यासाठी सर्व तयारी जिल्हा प्रशासन लोकप्रतिनिधींनी केली आहे विदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी नागपूर तयार असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं यापूर्वी मुंबई छत्रपती संभाजीनगर आणि पुणे इथं झालेल्या जी ट्वेंटी गटाच्या बैठकींना चांगला प्रतिसाद मिळाला असून त्याचा चांगला अहवाल जगभरात पोहोचला आहे तसाच सकारात्मक अहवाल हा नागपूरसुद्धा जगभरात जायला हवा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली नागपूरमध्ये आयोजित सी बैठकीमध्ये लोक लोकसहभागाला महत्व दिलं असून यामध्ये विद्यार्थी स्वयंसेवी संस्थांना सामील करून घेतलं जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा देव इथं जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे सर्वांना समान न्याय अंतर्गत जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या समन्वयानं कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात गावकऱ्यांना कौटुंबिक हिंसाचार कायदा बालविवाह स्त्री भ्रूणहत्या आणि हुंडाबई विषयावर जनहित बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था येणापूर यांनी पथनाट्यातून सादरीकरण करत सखी वन स्टॉप सेंटरच्या माहितीपर पत्रकांचं वितरण खेड्यापाड्यातल्या शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा सराव व्हावा म्हणून यवतमाळ जिल्हा परिषदेनं महादीप या उपक्रमाद्वारे परीक्षा घेतली यवतमाळ जिल्ह्याच्या बारा तालुक्यातल्या चाळीस शाळांमधून छप्पन्न विद्यार्थी यशस्वी झाले असून पालकमंत्री संजय राठोड आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले परीक्षेत यशस्वी झालेले विद्यार्थी आज दिल्लीला विमानानं रवाना झालेत येत्या पंचवीस मार्च रोजी सीआरपीएफ दिवस साजरा करण्यात येणार असून आझादीचा अमृत महोत्सव तसंच केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल महिला कमांडोद्वारा महिला सशक्तीकरणाचा देशात प्रसार करण्याच्या उद्देशानं आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सीआरपीएफ महिला कमांडोच्या वतीनं महिला बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं दिल्लीवरून निघालेली ही बाईक रॅली देशाच्या विभिन्न राज्यांचा प्रवास करीत काल नागपुरात पोहोचल्यावर जंगी स्वागत करण्यात आलं आज सकाळी शहराच्या महत्वाच्या स्थळी भेट दिल्यानंतर नागपुरातील हिंगणा येथील प्रियदर्शनी इंजिनिअरिंग कॉलेज इथं या महिला बाईकरचं स्वागत करण्यात आलं यावेळी सीआरपीएफच्या महिला जवानांनी शस्त्राद्वारे स्टंट तसंच महिला कमांडो यांनी बाईक स्टंट दाखवित उपस्थितांचे मने जिंकली यावेळीला सीआरपीएफच्या महिला कमांडोद्वारे विविध चित्तथरारक प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेत उद्या सकाळी नऊ वाजता कस्तुरचंद पार्क येथून ही बाईक रॅली करता रवाना होईल एच एचएस गौर विद्यापीठ सागर इथं चौदा ते सोळा मार्च दोन हजार तेवीस दरम्यान झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला विद्यार्थी संसद मध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या महिला विद्यार्थी संसद चमूला तृतीय उपविजेतेपद प्राप्त झालं महिला विद्यार्थी संसद चमूचे कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेता भालचंद्र कुलकर्णी यांचं अल्पशा आजारानं आज कोल्हापूर इथल्या राहत्या घरी निधन झालं मराठी चित्रपटातील अनेक भूमिकांनी परिचित असलेले भालचंद्र कुलकर्णी यांनी झुंस तुझी माजी हळद रुसली कुंकू हसले जावयाची जात अशा तीनशेपेक्षा जास्त चित्रपटात काम केलं होतं हवामान उद्या आणि परवा विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहा शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या श्री अन्नाचं उत्पादन नैसर्गिकरित्या घेतल्यास मानव आणि माती या दोघांचं आरोग्य सुदृढ राहू शकतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन राज्य शासनानं शेतकऱ्यांच्या सत्तर टक्के मागण्या मान्य केल्यानं ना शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई लाँग मार्च केला स्थगित नागपुरातील सी ट्वेंटी शिखर परिषदेत विविध मुद्यांवर नागरी संस्था संघटनांचे विचारमंथन डॉ स्वदेश सिंग सोसले शेर्पा सी ट्वेंटी यांची माहिती आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल महिला कमांडोद्वारा महिला बाईक रॅली आयोजित याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार